नमस्कार मित्रांनो, पीव्हीका स्टुडिओ वनवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 10वी 12वी पास जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे मित्रांनो। 4000 पदांची भरती याच्यामध्ये निघालेली आहे। याची जी काय अधिकृत PDF आहे ही मी टेलिग्रामला उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो। ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, पदाचं नाव जर आपण पाहिलं तर लोअर डिव्हिजन क्लार्क, त्याचप्रकारे जुनियटल असिस्टंट, त्याचप्रकारे सॉर्टिंग असिस्टंट, डाटा एंट्री ऑपरेटर, अशा प्रकारची पदं याच्यामध्ये निघाली आहेत मित्रांनो। पात्रता फक्त आणि फक्त 12वी पास आहे मित्रांनो, 12वी 10वी पास आहे। तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे काय एक्झाम नेम आहे तुम्ही याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो। एक्झामिनेशन तुम्हाला याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे एक्झाम नेम, त्याचबरोबर तुम्हाला इथे वेकेन्सी देखील त्यांनी दिलेल्या आहेत। 4000 प्लस इथे वेकन्सी असणार आहे। त्याचबरोबर ह्याचे जे काही अंतिम दिनांक आणि एक्झाम जे काही सुरू होणार आहे, अर्ज दिनांक सुरू होणार आहे ती 9 मेपासून मित्रांनो, स्टार्टिंग डेट, ठीक आहे, 9 मेपासून त्यांनी स्टार्टिंग डेट सांगितलेली आहे। आणि जी काय अंतिम दिनांक आहे अप्लाय करण्याची 8 जून 2023 ही अंतिम दिनांक आहे। तुमची जे एक्झाम आहे ती जुलै ऑगस्ट या दरम्यान तुमची होणार आहे मित्रांनो, ठीक आहे, तुम्ही नक्की अप्लाय करायचं आहे। ह्याच्यामध्ये त्यांनी वेतन देखील दिलेलं आहे। वेतन जर तुम्ही पाहिलं तर ह्याच्यामध्ये मित्रांनो वेतन तुम्ही बघू शकता, ही जी काही वरची पद आहेत या लोअर डिव्हिजन क्लार्कपासून ही जी काही वरची पद आहेत ह्याच्यासाठी 19,900 ते 63,000 तुम्हाला वेतन मिळणार आहे। आणि जी काही खालची पद आहेत, पोस्टल असिस्टंट, डाटा एंट्री, त्याचप्रकारे सॉर्टिंग असिस्टंट, ह्याच्यासाठी 25,000 ते 81,000 तुम्हाला ते वेतन मिळणार आहे। शैक्षणिक पात्रता फक्त आणि फक्त 12वी पास आहे। त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये वयाची अट पाहिली तर 18 ते 27 वर्षापर्यंत वय असलं पाहिजे। OBCला 3 वर्ष आणि SC ST ला 5 वर्षाची सूट याच्यामध्ये देण्यात आली आहे। परीक्षा फी जर पाहिली मित्रांनो तर OBC जनरलसाठी 100 रुपये आणि ऑल कॅन्डिडेटसाठी 1 रुपये इथे परीक्षा फी देण्याची आवश्यकता नाही आहे। फक्त 100 रुपये OBC आणि जनरलसाठी। पेमेंट तुम्ही कसं करू शकता, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, गुगल पे, फोनपेद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता। सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, तुमची कम्प्युटर बेस्ड फक्त एक्झाम होणार आहे, कोणत्या प्रकारची मैदानी चाचणी नसेल, फक्त आणि फक्त कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची एक्झाम होणार आहे। अप्लाय करण्याची पद्धती ऑनलाईन आहे। ऑनलाईन दिनांक तुम्हाला मी सांगितले कधीपासून चालू होणार आहे, ह्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट तारीख दिले 9 मेपासून अर्ज दिनांकही सुरू होणार आहे। त्याचबरोबर ऑल इंडियाचे कॅन्डिडेट ह्या भरतीसाठी अर्ज करू शकतात। ह्याची अधिकृत PDF मित्रांनो लवकरच जाहीर होणार आहे। आणि जी काय ऑफिशियल वेबसाईट आहे ही वेबसाईट तुम्हाला दिसेल, या वेबसाईटवर तुम्ही लिहून घ्या, ही वेबसाईटवर तुम्ही सर्च करा, गुगलवर जावा, गुगलवर गेल्याने तुम्ही ही वेबसाईट टाका, SSC.NEET.IN वेबसाईट टाकल्यानंतर तुम्हाला तिथे ह्या भरतीबद्दल माहिती मिळून जाईल। स्टाफ सिलेक्शन कमिशन कर्मचारी चयन आयोग अशा पद्धतीचा तुम्हाला तिथे कॉलम मिळेल, तिथे तुम्हाला ह्या भरतीबद्दल माहिती मिळून जाईल। तर मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही त्या वेबसाईटला नक्की विजिट करा। आणि या भरतीबद्दल जेव्हा ऑनलाईन अर्ज सुरू होतील तेव्हा मी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर याच्यामध्ये नक्की अजून आणखी काय प्रोसेस असणार आहे मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर सरकारी नोकरी, खाजगी नोकरीबद्दल, कंत्राटी नोकरीबद्दल, सेमी गव्हर्नमेंट नोकरीबद्दल आपण माहिती सांगत असतो। तर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। कदाचित तुमचा हा व्हिडिओ तुमच्या कामाचा नसेल तर उद्याचा व्हिडिओ तुमच्या कामाचा असू शकतो, त्याच्यामुळे अपडेट राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। रोज असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मनापासून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद।